आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा, बघूयात महाफास्ट 100 बातम्या. बारामतीला इतर कुणी आमदार मिळाला पाहिजे का? दुसरा आमदार मिळाल्यावर आमच्या दोघांच्या कामाची तुलना करा, बारामतीत अजितदादांचं वक्तव्य. बारामतीकरांसाठी अनेक योजना आणल्या, इतकी विकासाची कामं करूनही बारामतीत हरलो, सुनेत्रा पवारांच्या लोकसभेतील पराभवावरून अजित पवारांकडून खंत व्यक्त. आम्ही कामं करण्यासाठी सकाळी लवकर उठतो, मात्र त्यावरही काही लोक चेष्टा करतात, अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना उत्तर. पवारांच्या डोक्यात काय हे फडणवीसांना 100 जन्म कळणार नाही. 2019 ला पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळालं नव्हतं. फडणवीसांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर. अमित शहा आजपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. रात्री 9 वाजता शहा सह्याद्री अतिथीगृहात पोहोचणार. शहा उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. मुंबई दौऱ्यात महत्वाच्या बैठका होण्याचीही शक्यता. अमित शहांना महाराष्ट्र लुटायचा आहे, कमजोर करायचा आहे. शहा लालबागच्या राजाला गुजरातला नेणार नाहीत ना? अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून राऊतांचा टोला. लालबागचा राजा हा महापौर बंगला वाटला का? संजय शिरसाट यांचा राऊतांना सवाल. 4000 कोटी निवडणुकीला काढून ठेवणारा सामान्य माणूस आहे का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल. तर 50 खोक्यांना आमदार, 100 खोक्यांना खासदार विकत घेतले, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. मंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. आज मुंडेंच्या परळी मतदारसंघात जरांगेंची घोंगडी बैठक. मंत्र्यांना घोंगडी बैठकीची भीती का वाटते? घोंगडी बैठका शेतकऱ्यांसाठी आहेत, भीती वाटत असेल तर जनतेचे प्रश्न सोडवा, अंबादास दानवेंचा सल्ला. राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी. संभाजीराजे, कडू, शेट्टींचा उद्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा. तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती. राज्यातील विधानसभेच्या सर्वच मतदारसंघात काँग्रेसकडून आढावा. 170 पेक्षा जास्त मतदारसंघात आढावा पूर्ण, सूत्रांची माहिती. तासगाव कवठे महांकाळमध्ये अजित घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही, काँग्रेस खासदार विशाल पाटलांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातच्या राजकारणात चर्चा. तासगाव कवठे महांकाळमध्ये सध्या पवार गटाच्या सुमन पाटील आमदार. विधानसभेसाठी शरद पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी. प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून 100 च्या जवळपास तयारी सुरू. वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना. ठाकरेंच्या पारड्यात 18 ते 20 आमदार टाकणार, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचं वक्तव्य. ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून लिहून आणा. तरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं. मराठा आरक्षणाचं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, राजेंद्र राऊतांनी तरांगेंना आव्हान दिलं. हिंमत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं, प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान. तर जरांगे पाटील महाविकास आघाडीचा माणूस, पवारांचं कातडं घातलेला पांडार, लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा. मनोज जरांगे हेच खरे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी. जरांगेंना भाजप द्वेषानं पछाडलंय, दरेकरांची टीका. तर जरांगे भाजप द्वेषानं महाविकास आघाडीला पूरक काम करतात, दरेकरांचा आरोप. ज्यांना गरिबांची गरज नाही असे भाजपातील मराठा आमदार बोलायला लागले. जरांगे पाटलांचं दरेकरांना प्रत्युत्तर. तर फडणवीसांनी ट्रॅप रचलाय, संघटना आणि काही समन्वयक फोडले, जरांगेंचा आरोप. राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे, पोडापोडीचं राजकारण बघता महाविकास आघाडी सरकार महत्वाचं, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. तर खडसेंची भूमिका दुहेरी आणि स्वार्थी, गिरीश महाजनांचा हल्लाबोल. शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकर धोंगडेंनी मनोज तरांगेंची भेट घेतली, दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा. मालवणमधील पुतळा दिवसा पडला म्हणून काहीतरी अनिष्ट टळलं, पुतळा रात्री पडला असता तर इतर धर्मियांवर ते टाकलं असतं, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर, दादांच्या उपस्थितीत कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जनता दरबार. जनता दरबाराला प्रचंड गर्दी. अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकाला भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलं. हडपसरमध्ये विकास कामांचं श्रेय घेताना भाजपला डावलल्याचा आरोप. अजून काम झालेलं नाही त्यामुळे श्रेयवादाचा संबंधच येत नाही, भाजपच्या आरोपाला दादा गटाचे आमदार चेतन तुपे यांचं स्पष्टीकरण.
बांधकाम मंत्री कुचकामी, त्यांचा काडीचाही उपयोग नाही. चाकरमान्यांचे एवढे हाल याआधी कधीही झाले नाहीत. भास्कर जाधवांची रवींद्र चव्हाणांवर टीका. आत्राम यांच्या मुलीच्या मनधरणीचा अजितदादा गटाचा प्रयत्न, अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी, याचिकेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित, मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक, तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा. राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे, राजकारणी जसे बोलतो तसे करत नाहीत असं लोकांना वाटतं, नितीन गडकरी यांचं महत्वपूर्ण वक्तव्य. साताऱ्याच्या कराडमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण, हजारो धावपटूंचा स्पर्धेत सहभाग. मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई, केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकांसह 2 जणांना अटक, एका व्यावसायिकाला 18 तास कोंडून 60 लाख मागितल्याचा आरोप.